गुड मॉर्निंग मंडळी. तर आज आहे मुंबईमध्ये माझा दुसरा दिवस. तर एक रात्र पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये माझं गेलं आणि दुसऱ्या दिवशी मी 4, 3:30, 4 वाजता घरी आले आणि रात्री झोपायलाही मला उशीर झाला. त्यामुळे जेव्हा 11, 11:30 वाजता मी झोपले आणि सकाळी डायरेक्ट माझे डोळे 8:30 वाजता उघडले, मग पटापट उठून मी आंघोळ वगैरे करून घेतलं आणि आंघोळ करून इथे मी चहा ठेवते आणि आज पप्पांचं श्राद्ध आहे त्यामुळे मम्मीकडे जायचं आहे. त्यामुळे पटापट आमचं चाललेलं आहे कारण 10 वाजेपर्यंत आपल्याला पोचायचं होतं तिकडे. तर जी माझी सेकंड नंबरची बहीण होती ती आदल्या दिवशीच मम्मीकडे गेली आहे, त्यामुळे माझी जी लास्ट बहीण आहे ती आंघोळ करत होती. मी पटापट चहा करून घेतला आणि चहा बिस्किट खाऊन आम्ही निघलो. रेडी झालेलो आहे आम्ही दोघीजणी, आता निघतोय मम्मीकडे. आता मम्मीला माहिती नाही आहे की मी आलेली आहे मुंबईला आणि तिचं रिॲक्शन कसं असणार हे मला माहिती नाही आहे, कारण मम्मीला न सांगताच मी मुंबईला आले आहे आणि डायरेक्टली माझ्या बहिणीकडे गेले राहायला. तर आज कसं रिॲक्शन असणार खरंच मला माहिती नाही. तर आम्ही आलो आता स्टेशनला आणि आतमध्ये सगळं हे ते जे दिसतंय ना तुम्हाला, हे आतमधून मॉल बनवलेलं आहे आणि इथूनच डायरेक्टली स्टेशनला जायला रस्ता केलेला आहे आणि खूप छान आहे इथे. म्हणजे पूर्ण ज्यांना माहिती असेल हे शिवूड मॉल आहे. तर आता आम्ही आलो आहे वाशी ब्रिजवरती आणि सकाळचं बघा मॉर्निंगचा व्ह्यू आहे, खूप छान वाटतं असं. म्हणजे वारा पण खूप थंड असं येत असतं आणि मला भीती वाटत होती शूट करताना, कारण हातातून जर फोन निसटला तर डायरेक्ट बाहेर पडणार. तर आता आम्ही स्टेशनला उतरलेलो आहोत आणि आता पुढचं जे काही रिॲक्शन असेल मम्मीचा ते तुम्ही व्हिडिओमध्ये. कल दोपहर में आई. रोमत रोमत किती सांगी आहे तू गौरी, हा गौरीची गीता कुठे.